नमस्कार मी डॉक्टर यश वेलणकर आणि तुम्ही पाहतात माइंडफुलनेस फॉर हेल्थ हे यूट्यूब चॅनल यामध्ये आपण स्मरणशक्तीविषयीची माहिती घेतो आहोत आणि स्मरणशक्तीमध्ये लक्षात ठेवणं जसं महत्त्वाचं आहे तसंच विस्मरण हे, हे देखील महत्त्वाचं आहे विस्मरणावर अठराशे ऐंशी सालापासून संशोधन होऊ लागलेलं आहे म्हणजे मानसशास्त्रातलं पहिलं संशोधन सौश्यदन, प्रायोगिक संशोधन हे विस्मरणावरच झालं हर्बर्ट हेबलगस यांनी अठराशे ऐंशी साली स्वतःवर अशा पद्धतीचं संशोधन केलं त्यांनी काही निरर्थक शब्दांची यादी ती वाचली आणि ती लक्षात ठेवली आणि हे शब्द जे आहेत हे किती प्रमाणात विसरले जातात त्याचं वीस मिनटापासून एक महिन्यापर्यंत निरीक्षण केलं त्यात त्यांच्या असं लक्षात आलं की एकदा ती यादी वाचल्यानंतर त्याचा जर पुन्हा विचार केला नाही तर वीस मिनटानंतर त्यातली पन्नास टक्केच शब्द लक्षात त्यांच्या राहिले आणि एक महिन्यानंतर त्यातले सत्तर टक्के शब्द, शब्द हे विसरले गेले होते त्यांनी असे वारंवार प्रयोग केले आणि त्यानुसारच विस्मरणाची कर्म अशी त्यांनी तयार केली जी आजसुद्धा मानली जाते म्हणजेच एखादी गोष्ट आपण समजून घेतली आणि त्यावर पुन्हा पुन्हा जर विचार केला नाही तर तर ती लवकर विस्मरणात जाते वीस मिनिटातच जर त्या वीस मिनिटामध्ये आपण त्याबाबत पुन्हा विचार केला नाही ती गोष्ट मुद्दाम मनात साठवून ठेवली नाही तर पन्नास टक्के गोष्ट पन्नास टक्के मुद्दे आपल्या लक्षात राहत नाहीत म्हणजेच जर आपल्याला जे काही स्मरणात ठेवायचं असेल तर त्याचा पुन्हा पुन्हा विचार करत राहायला हवा आता हे जे विस्मरण आहे ते वेगवेगळ्या प्रकारचं असतं म्हणजे तुम्ही तुमच्या गाडीची किल्ली कुठे ठेवली ते आठवत नाही किंवा किंवा तुमचा चष्मा कुठे ठेवला तो आठवत नाही या विस्मरणाचं कारण अटेन्शन लॅप्स असं असतं म्हणजे तुम्ही ती जी वस्तू ठेवत असता त्यावेळी सजग नसता नकळत ती वस्तू कुठेतरी ठेवता आणि त्यावेळी तुमच्या मनात अन्य विचार असतात किंवा त्यावेळी तुम्ही ती आठवणीने तिथे ठेवता पण नंतर तुमच्या मनात अन्य विचार असतात आणि त्यामुळे ती वस्तू कुठे ठेवली आहे ते नंतर लक्षात राहतं आणि त्यामुळे अशा पद्धतीचं विस्मरण टाळायचं असेल तर ती वस्तू ज्यावेळी तुम्ही ठेवता त्यावेळी पुन्हा पुन्हा स्वतःला आठवण करून द्यायला हवी की आत्ता मी ही वस्तू इथे ठेवली आहे असं ज्यावेळी तुम्ही स्वतःलाच तो विचार पुन्हा करायला प्रवृत्त करता ती आठवण करता त्यावेळी त्यावेळी ती जी घटना आहे ती तुमच्या मनामध्ये अधिक काळ साठून राहण्याची शक्यता असते त्यामुळे अशा पद्धतीचं जे विस्मरण आहे हे नैसर्गिक विस्मरण आहे आपलं लक्ष तिथे त्यावेळी नसतं मनात अन्य विचार असतात त्यामुळे असं विस्मरण होतं मनात अन्य विचार असतील तर तर आपलं लक्ष म्हणजे प्रथम जी काही माहिती आपण घेतोय तीच पुरेशी घेतली जात नाही ती नीट घेतली जात नाही आणि त्यामुळेच विस्मरण होण्याची शक्यता अधिक असते पण जरी ही माहिती घेतली आणि त्यानंतर पुन्हा दुसरं काहीतरी जर मी वाचलं तर पहिली जी माहिती घेतलेली आहे ती ती लक्षात राहत नाही याच्यावर शास्त्रज्ञांनी प्रयोग केले आहेत म्हणजे एक वीस वस्तूंची यादी तयार करायची ती यादी वाचायची आणि त्यानंतर अर्ध्या तासानं त्यातल्या किती वस्तू आठवतात ते पाहायचं किमान पन्नास टक्के वस्तू या आठवत असतात पण अशीच वीस वस्तूंची यादी करायची आणि आणखीन वेगळ्या शब्दांची यादी करायची आणि वीस वस्तूंची यादी वाचल्यानंतर त्या वेगळ्या शब्दांची यादी जर लगेच वाचली आणि अर्ध्या तासानं पहिल्या यादीतल्या वस्तू आठवण्याचा प्रयत्न केला तर पन्नास टक्केपेक्षा अधिक विस्मरण झालेलं असतं याला इंटरफिअरन्स थेअरी असं म्हणतात म्हणजे आपण जेवढी अधिक माहिती घेऊ तेवढी पहिली माहिती ही फुसली जाते आणि म्हणूनच जी माहिती लक्षात ठेवायची असेल त्यानंतर दुसरी माहिती काही वेळ तरी घ्यायची नाही आता तिसरं मेमरीच्या बाबत असं लक्षात आलेलं आहे की स्मृती ही संदर्भानुसार लक्षात राहते म्हणजे एखाद्या ठराविक वातावरणामध्ये तुम्ही जे काही लक्षात ठेवलेलं असेल ते दुसरीकडे जर तुम्ही आठवण्याचा प्रयत्न केला तर तर ते आठवणं कठीण जातं पण त्याच वातावरणामध्ये त्या खोलीमध्ये तुम्ही पुन्हा आलात की की तुम्हाला त्या वस्तू सगळ्यात किंवा ती यादी अधिक आठवते हे माणसांच्या बाबतसुद्धा आपण अनेकदा अनुभवतो एखादा माणूस ज्या ठराविक ठिकाणी आपण पाहत असतो त्या ठिकाणी गेलं की आपण त्या माणसाला ओळखतो पण तोच माणूस समजा दुसरीकडे दुसऱ्या शहरात जर आपल्याला दिसला तर पटकन तो कोण आहे हे आपल्याला आठवत नाही याचं कारणसुद्धा आपली स्मृती ही संदर्भानुसार काम करत असते त्याच्या मागचा जो अन्य संदर्भ आहे तो लक्षात आला की की त्याविषयीची जी काही माहिती आहे ती लक्षात येते आणि आणि म्हणूनच विद्यार्थ्यांना जर आपली स्मृती लक्षात ठेवायची असेल जे काही वाचतो ते लक्षात ठेवायचं असेल तर जसं परीक्षा हॉलमध्ये वातावरण असतं तशा पद्धतीचं त्या सदृश्य वातावरण त्यांनी जर तयार केलं आणि त्या ते ठिकाणी त्यांनी जर अभ्यास केला तर त्या तर जे काही स्मृतीत ठेवलेलं असेल ते परीक्षा हॉलमध्ये आठवण्याची शक्यताही अधिक असते आता काही वेळा आपल्या स्मृतीत जे काही राहिलेलं असतं तो स्पेसिफिक शब्द ऐनवेळी आठवत नाही एखादं नाव आठवत नाही आपण असं म्हणतो त्याला टीपॉप ऑफ टंग माझ्या अगदी डोक्यात आहे पण ते, ते शब्दात व्यक्त करता येत नाही याच कारण देखील तो शब्द आपण पुन्हा पुन्हा नंतर आठवलेला नसतो आणि त्यामुळे तो स्पेसिफिक शब्द ते नाव आठवत नाही ज्याचा विचार आपण पुन्हा पुन्हा करतो ते, ते सहज त्या आठवतात स्मृती ही देखील दोन प्रकारची म्हणजेच आकलन हेच दोन प्रकारचं आहे असं आता काही शास्त्रज्ञांचं मत आहे काही जणांना अतिशय स्पेसिफिक स्मृती अधिक चांगली राहते म्हणजे नाव सनावळ्या स्पेसिफिक ना, माहिती ही अधिक चांगली लक्षात राहते याउलट काही माणसांची स्मृती ही संकल्पना लक्षात ठेवणारी असते म्हणजे त्यांना एखाद्या माणसाचं नाव कदाचित आठवत नाही पण त्या माणसानं संकल्पना काय सांगितलेली आहे ती ते आपल्या शब्दात अचूक सांगू शकतात म्हणजेच स्मृती ही डिटेल्स लक्षात ठेवणारी किंवा ब्रॉड लक्षात ठेवणारी अशी दोन प्रकारची असू शकते आणि ती जशी आहे त्यानुसार जर तुम्ही स्वतःचं काम निवडलं तर ते अधिक चांगल्या प्रकारचं होतं ज्यांना संकल्पना अधिक लक्षात राहतात त्यांना अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातली माहिती लक्षात राहू शकते पण एकाच क्षेत्रातली माहिती आणि त्यातले डिटेल्स फार लक्षात राहत नाहीत अशी माणसं चांगली मॅनेजर होऊ शकतात व्यवस्थापक होऊ शकतात कारण व्यवस्थापनासाठी वेगवेगळ्या माणसांशी संवाद साधावा लागतो संपर्क करावा लागतो आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करावं लागतं आणि त्यामुळे अशा पद्धतीची जी स्मृती असेल ती त्या क्षेत्रामध्ये अधिक उपयोगी पडते या उलट एकाच क्षेत्रामधले डिटेल्स लक्षात ठेवणारी जी स्मृती आहे ती संशोधकांना अधिक उपयोगी पडते आणि ते एकाच क्षेत्रामध्ये अधिकाधिक खोलवर जाऊ शकतात कारण त्यामधली स्मृती त्यांच्या मेंदूमध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं राहत असते त्यामुळे आत्मभान विकसित करून तुमची कोणत्या प्रकारची स्मृती आहे आणि कोणत्या प्रकारचं विस्मरण तुम्हाला अधिक होतं हे तुम्ही स्वतःचं स्वतः आजमावू शकता काही जणांना माणसांची स्मृती चा चांगली राहते काही जणांना संकल्पनांची स्मृती चांगली राहते काही जणांना भौगोलिक जागांची स्मृती चांगली राहते काही जणांना पत्ते चांगले लक्षात राहतात एखाद्या ठिकाणी ते गेले की दुसऱ्या वेळी त्या ठिकाणी जायला त्यांना कोणती अडचण येत नाही कोणालाही विचारावं लागत नाही म्हणजे स्मृती ही एकाच प्रकारची नसते प्रत्येक माणसागणित कोणती स्मृती ही अधिक चांगली आणि कोणती थोडी दुबळी आहे हे, हे देखील बदलत असतात आत्मभान विकसित केलं की आपली कोणती स्मृती अधिक चांगली आहे हे आपल्या लक्षात येऊ लागतं आणि दुबळ्या स्मृतीवर आपल्याला अधिक काम करायला हवं हे देखील आपल्या लक्षात येतं त्यामुळे विस्मरण हा काही रोग नाही विस्मरण हे नैसर्गिक आहे जर विस्मरण झालं नाही तर तर माणूस गोंधळून जातो आणि याचे देखील प्रयोग झाले आहेत की एखाद्या माणसाला जर रात्री झोपेमध्ये स्वप्न घेऊच दिली नाही तर, तर तो गोंधळल्यासारखा होतो कारण स्वप्नांचा एक उद्देश काय लक्षात ठेवायचं आणि काय विसरायचं हे मेंदू ठरवतो आणि त्यानुसार त्यावेळी मेंदूमध्ये में जे काही कार्य चाललेलं असतं त्यावेळी आपल्याला ती स्वप्न पडत असतात त्यामुळे स्वप्न पडणं हे देखील विसरण्यासाठी आणि आवश्यक ते लक्षात ठेवण्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे आपण काहीतरी विसरू शकतो म्हणूनच काहीतरी लक्षात ठेवतो आणि त्यामुळे काय लक्षात ठेवायचं आणि काय विसरायचं हे हे बऱ्याचदा आपला मेंदू त्याच्या प्रोग्रॅमिंगनुसार ठरवत असतो पण ते प्रोग्रॅमिंग आपण बदलवू शकतो आणि आपल्याला जी महत्त्वाची गोष्ट वाटते आहे ती ते आपण लक्षात ठेवू शकतो त्यासाठी एकच साधा सोपा मार्ग आहे त्यावर पुन्हा पुन्हा विचार करत राहायचं जो विचार आपण करत राहतो ते आपल्या लक्षात राहतं आणि जे आपल्या विचारात येत नाही ते आपण विसरतो हा विस्मरण्याचा साधा सोपा नियम आहे